ठीक आहे, मग त्यावेळेला त्यांनी बोलायला पाहिजे होतं. अचानक आदवा तदवा बोलावं ही माझी संस्कृती नाही. मी फक्त सर्वांना काय झालंय हे सांगतोय, ते सांगणं माझं काम आहे. कारण महाराष्ट्रातली जनता ही युतीची समर्थक म्हणून पाहत असताना नेमकी युती कोणी तोडली, युती का तुटली, ह्याचं उत्तर किंबहुना हे सगळे वर्णन हे करणं माझं काम आहे, तेवढंच मी करतो आहे. अजूनही मी भारतीय जनता पक्षावरती टीका करायला सुरुवात केलेली नाही आणि करायला लागू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आप उस विषय में नहीं सुनो, उस विषय में मैं नहीं जाना चाहता क्योंकि इसके लिए फिर युति क्यों तोड़ी, इसका कारण तो सबके सामने आना चाहिए. बाकी इसलिए शुरुआत अगर हो गई तो फिर क्या होगा, कांग्रेस राष्ट्रवादी फोकस से हट जाएंगे, कांग्रेस राष्ट्रवादी फोकस से हट जाएंगे. और इसलिए मैं कहता हूं कि जो कुछ हुआ वो कहना मेरा कर्तव्य है. लोगों को समझना चाहिए कि युति क्यों टूटी, किसने तोड़ी युति, मैंने नहीं तोड़ी, मैं नहीं चाहता था युति तोड़ना. हम तो रिश्ता बनाए रहते हैं और इसलिए आज सारे बुजुर्ग लोग हैं, आशीर्वाद देने क्यों आए, क्योंकि हमारा रिश्ता है. रिश्ता तोड़ने वाले हम लोग नहीं है, जोड़ने वाले हैं और कायम रखने वाले हैं. पंजाब में भी आप सारे लोग समझ सकते हैं, वहाँ जाकर आप पूछ लो वहाँ अकाली दल के साथ क्या चल रहा है, बगल में हरियाणा है वहाँ क्या हो रहा है, क्या हो गया है, ये सारी बातें आप देख लो. अगर यहाँ भी युति टूटी वहाँ भी क्यों टूटी, नवीन पटनायक के साथ क्यों टूटी, ये सारी बातें हैं, वो जिसने तोड़ी उसका जवाब दे. उद्धव जी, राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते प्रादेशिक पक्षांचं डॉमिनेशन करून मी त्यांची अशी इच्छा की प्रादेशिक पक्ष नाही. मला अजूनही या विषयावरती मी जसं सभा येईल समोरून काय येईल त्याच्यावरती मी बोलत जाईन. मला असं वाटतं तूर्त आज हा एक चांगला माझ्या आयुष्यातला सगळ्यात एक मंगल क्षण आहे. मी आशीर्वाद आज घेऊन दौऱ्यासाठी निघतो आहे, जिंकण्यासाठी निघतो आहे. त्याच्यात मला असं वाटतं की बाकी थोडेसे विवादास्पद प्रश्न येऊ नयेत एवढी माझी इच्छा आहे. हा दसरा रॅली एवढंच आहे की ह्या वेळेला जास्त कायदेशीर किंवा कायदेशीर कटकटीत मी म्हटलं जाऊ नको, कारण आचारसंहिता आहे. परंतु दसऱ्याला आम्ही शिवतीर्थावरती जमा तर होणार, गोळा तर होणार, आमचं शस्त्रपूजन, सोनं वाटप ह्या तर गोष्टी होतील, रावण दहन होईल. परंतु मेळावा म्हणजे जसं विचाराचं सोनं जे आम्ही म्हणतो ते ह्या वेळेला तेवढं फक्त आम्ही करणार नाही आहोत, पण शिवसैनिक तिकडे मोठ्या संख्येने जमतील. शस्त्रपूजा जी परंपरा आहे ती कायम ठेवू आणि पुढच्या वर्षी दसरा मेळावा रितसर होणारच आहे. लहर अगर है तो इतनी सभा की जरूरत क्या है, पता नहीं मुझे, वो उनसे पूछे आप. महाराष्ट्र में अगर लहर है तो आज तक मैंने कभी देखा नहीं कि प्रधानमंत्री किसी स्टेट में इतनी सारी सभा ले रहे हैं. मुझे नरेंद्र भाई से कोई शिकायत नहीं है, मेरा कोई उनसे झगड़ा नहीं है, मैं तो आज भी उनको चाहता हूँ. और ये राजनीतिक मेरा मत नहीं है, व्यक्तिगत है, और इसलिए आज भी उनको मैं नरेंद्र भाई बोलता हूँ. तो बीजेपी ने इसका उत्तर देना चाहिए कि लहर है तो प्रधानमंत्री की इतनी सारी सभा की आवश्यकता आपको क्यों लग रही है. कोई बोल रहा है 24 सभा लेंगे, कोई 8 सभा ले, क्यों? अगर लहर है तो प्रधानमंत्री जी की यहाँ आवश्यकता क्या है? अच्छा, होता त्याच्यात म्हणजे काय गैर काय? बरं, हे आपले अनिल कांबळे हे सुद्धा बघा, जी भीमशक्ती म्हणतो ती भीमशक्ती शिवसेनेसोबत आज देखील आहे. तर हे असे स्वतःहून येत आहेत जे जाना जाना हे सगळं पटलेलं नाही, ती सगळी लोक शिवसेनेसोबत आहे आणि शेवटी सर्वसामान्य जनता याचा फैसला करणार आहे. उद्धवजी तुम्हाला वाटतंय कोणाची भेट नाही रे बाबा, फोन केला नाही, त्यांच्या तब्येती चौकशी केली तर बाकीच्यांची तब्येत का बिघडावी. काय तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला असं वाटतंय का मोदींची लाट आहे आणि राज्यात एवढ्या सभा घेण्याची नाही? मला मी एक प्रश्न विचारतो, मी पुन्हा सांगतो की नरेंद्रभाईंबद्दल माझं मत चांगलंच आहे आणि हे केवळ राजकारण म्हणून नाही तर मी
खरंच एक चांगला माणूस म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आहे आणि मला नाही वाटत की त्यांचं आणि माझं कुठेच काही वाकडं झालेलं नाही आहे, वाद झालेलं नाही आहे. इथल्या भारतीय जनता पक्षाच्या आडमुठेपणामुळे किंवा कशामुळे तेच मला अजून कळलेलं नाही आहे. परंतु भारतीय जनता पक्ष जे सांगतोय आणि ज्या जोरावरती त्यांनी युती तोडली की महाराष्ट्रामध्ये लाट आहे, जर लाट आहे तर पंतप्रधानांच्या इतक्या सभांची आवश्यकता तुम्हाला का भासली? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीतरी कोणताही पंतप्रधान एवढा सभा घ्यायला आले होते का? आणि मग लाट आहे तर मग 8 काय, 10 काय, 24 काय, या हे जे काय आकडे येत आहेत, तर एवढ्या सभांची आवश्यकता तुम्हाला का भासते? तर ह्या सगळ्याचं महाराष्ट्र, मी काल बोललो ना, हा महाराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र नाही आहे, हा डोळेसपणाने बघतोय, आंधळा नाही झालेला महाराष्ट्र तो, त्याला दृष्टी आहे आणि तो हे बघतोय अरे यांची लाट आहे, मग हे एवढ्या सभा का लावतात आमच्याकडे? बरोबर बोल राहू ना मी. तो त्यांना विचारा असं काही ठरलेलं आहे का जे युती तोडण्यासाठी भाजपचे जे महत्वाचे नेते कारणीभूत ठरलेले आहेत त्यांचा पराभव विधानसभा निवडणुकांमध्ये करायचा असे काही विशेष आदेश आपण शिवसैनिकांना दिले? मी कोणाचा पराभव मला करायचा नाही, मला जिंकायचंय, मला जिंकायचंय. मैं क्यों किसी का बुरा सोचू, मैं सब अच्छा ही सोचूंगा और मुझे जितना है, कोण हारेगा मुझे नहीं मालूम. नाही नाही, पाडण्याच्या वेळी मी जिंकणारच, जिंकण्याचाच मी प्रयत्न करणार, कोणाला पाडायचं नाही, मला जिंकायचंय. मी अच्छा सोचतो हूँ, किसी का बुरा नाही सोचता, कारण मला सरकार आल्यानंतर सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे, पॉझिटिव्ह सगळ्या शक्ती मला सोबत पाहिजे, एक भी निगेटिव्ह ताकद मेरे साथ नाही चाहिए. नाही साहेब, बहुमतच आहे. पण म्हणून जे मित्रपक्ष म्हणत आहे त्यांनी जे सांगितलं तर ठीक आहे ना, ऐकतो आम्ही, सोडायला काही एक्सचेंज लागेल, कारण युती तिथून तोडलेली आहे. दिनेश, असं आहे की युती तोडले कोणी त्याने, त्याच्यामुळे संवादाची तयारी त्यांची आहे का? आणि नेमकं तुम्ही युती का तोडली, हिंदुत्वाचं नातं का तोडलं? नुसतं शिवसेनेचं नाही, हिंदुत्वाचं, जी विचार, एका विचारावरती आमची युती झाली होती, जागांच्या वाटपावरून युती झालेली नव्हती. कदाचित संपूर्ण जगात युती होत असेल नसेल मला माहीत नाही, पण देशात आम्हीच असे होतो की तिकडे जागा वाटप हा गौण विषय होता, त्यावेळेला हिंदुत्व हा प्रमुख विषय होता. एका भावनेवरती ती युती झाली होती, म्हणून हिंदुत्वावरती झालेली युती ही त्यांनी का तोडली, हिंदुत्वाचं नातं त्यांनी का तोडलं, हे त्यांच्याकडनं मला उत्तर पाहिजे. जागा वाटप जर गौण मुद्दा होता तर मग असं म्हणतात, मला या भविष्याबद्दल मी काही ज्योतिषी नाहीये. चला जय महाराज. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.